नमस्कार, मी सविता पाटील. सविता पाटील जळगाव या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आम्ही निघालो तळेगावाला. तळेगावाला महादेवाचं मंदिर आहे मस्त. तर आज तिकडे निघतो आहे आम्ही दोघीजणी. दिनेशच्या पप्पा म्हणे चला आज जाऊन येऊ. म्हटलं चला आज काही काम नाही तर निघतोय आता आम्ही तळेगावच्या मंदिरात. महादेव मंदिर आहे तिथं आम्ही जातो आहे दर्शनासाठी. कारण आज थोडासा खास दिवस आहे. तो खास दिवस एवढा खास आहे की मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी शेवटी सांगणार आहे. नक्की सांगू आम्ही. हो तर आता पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर चला मग. आज आम्ही आलो तो शेतामध्ये. आणि शेतामध्ये बघा आता शेतावरून आता निघतोय आम्ही फार्महाऊसवरून. आणि दिनेशचे पप्पा बोलले की आज तळेगावला जाऊन येऊ. आणि आज त्यांनी खास दिवस सांगितला. आता कोणता दिवस आहे तो शेवट शेवट आम्ही बघ नक्कीच सांगू. तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघायला विसरू नका. तर बघा आता आम्ही आलो मंदिरामध्ये, महादेव मंदिरामध्ये तळेगावला.
तर आज काय एवढी गर्दी नव्हती, खूप शांतता होती आज. आणि आज होता गुरुवार, सोमवारी भरपूर गर्दी असते या मंदिरामध्ये. पण आज येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला दिनेश बाप्पा बोललेच होते की आजचा खास दिवस आहे, तर तो खास दिवस म्हणजे आज माझा वाढदिवस होता. आणि वाढदिवसानिमित्तानेच मला इथं मंदिरात ते घेऊन आले होते, कारण भरपूर जणी त्या वेगवेगळं नियोजन असतं भरपूर जणांचं, फिरायला कुठे निघतात, कोणी पार्टी करतं, कोणी काही करतं. पण आज आम्ही आलो आहेत महादेवाच्या दर्शनासाठी. तर मला पण सकाळी माहीत नव्हतं की माझा आज वाढदिवस आहे, मला त्यांनी नंतर सांगितलं. आणि त्याच निमित्ताने आज आम्ही दर्शनासाठी आलो. तर खूप छान महादेवाचं मंदिर होतं आणि आम्हाला जेव्हा आठवण आले तेव्हा आम्ही ह्याच मंदिरात येतो. मंदिरामध्ये आल्यानंतर थोडं असं बरं वाटतं, मनातले जे विचार असतात ते निघून जातात, म्हणून आम्ही नेहमी ह्याच मंदिरात येतो. तर श्री सर्वेश्वर महादेव मंदिर असं नाव आहे या मंदिराचं. आणि हे तळेगाव रस्त्यावर आहे, हिरापूर रस्त्यावर, तर इथून तळेगाव जवळच आहे. तर झालं दर्शन आता आमचं, छान असं समाधान वाटलं. आज वाढदिवसानिमित्त आलो आज इकडे दर्शनासाठी, तर खूप बरं वाटलं. आणि बघा या साईडला हिरापूरवरून रेल्वे जात आहे. खूप छान वातावरण होतं मंदिरावर. आम्ही दरवेळेस सर्वजण येतो पण आज फक्त मी आणि दिनेशचे पप्पा आम्हीच आलो. तर झालं दर्शन आता मस्त, आता घरी निघायची तयारी आहे. आता थोडं निवांत मी थोडं बाहेर बसलेली होती आणि सर्व बाहेरचं लोकेशन दिनेशचे पप्पा दाखवत आहेत. तर बघा किती सुंदर परिसर आहे. तुम्हीसुद्धा नक्की वेळ काढा आणि नक्की या मंदिरावर मंदिराला भेट द्या, महादेव मंदिराला. ओम श्री सर्वेश्वर महादेव मंदिर. तर दर्शन झालं आमचं, खूप निवांत दर्शन झालं, मस्त काही गर्दी नव्हती आज. खूप छान मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. आणि निसर्गरम्य वातावरण आहे. आणि जर तुम्हाला जर यायचं असेल तर खूप जवळ आहे आमच्या जवळपासून, जवळच हिरापूर रस्त्याला तिथं ते. आणि इकडे समोर उडाणपूल आहे, खूप छान असं वातावरण आहे. शाळेजवळपासून 8 ते 10 किलोमीटर आहे. तर कसा वाटला असं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा.